बैल एक मैस एक खिलारी गई लग्न होऊन आल्यानंतर लग्न आल्यानंतर एवढं होतं आमच्या काय नव्हतं आम्ही हा इराणातलं शेती करून तेवढं बघत होतो मी पूजा काय करतो पूजा केल्या ही, ही गाय घेतल्या ते त्या गायी आमचं चांगलं झालं या रोज पूजा करतो रोज आमचा लोक पूजा केल्याशिवाय बाहेर पडत नाही हा बाकी सगळे कुटुंब बाकी सगळे हा गायची पूजा या मगच बाहेर पडायला मंडळी नमस्कार आज मी सर्वात मोठ्या असं म्हणलं तरी मंडळी काय फारसं वावगं ठरणार नाही कारण एकशे पंच्याहत्तर लहान मोठ्या जर्शा सांभाळणारे प्रकाश इमडे काका आपल्यासोबत आहे इमडेवाडी तालुका सांगोला येथील हे प्रकाश इमडे काका आहे इमडे काकांची मुलाखत आणि इमडे काकांचा जीवनप्रवास आपलातून आहे मंडळी कारण ही सर्व माझ्या मागे जे आपण बघताय दोन एकरच्या क्षेत्रामध्ये असलेले हे सर्व जर्सी गायांचा फार्म हाऊस आहे शून्यातून विश्वनिर्माण केलेले हे इमडे काका आहे शेती शेतीपूरक व्यवसाय परवडत नाही असे म्हणतात जे असे म्हणतात त्यांच्यासाठी ही एक मोठी प्रेरणादायी स्टोरी आज आपण या ठिकाणी करतोय प्रकाश इंबडे काकांचा जीवनप्रपास नेमका कसा सुरू झाला ते आपण त्यांच्याकडूनच या ठिकाणी जाणून घेणार आहोत काका नमस्कार नमस्कार कधी सुरुवात झाली हे सगळे आपण एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला पादे, पादे एक गाय होती बर जर जरशी गाय होती चार रुपये दुधाचा रेट असल्यापासून हा व्यवसाय चालू आहे आता त्या गायनं आपल्याला सात पाड्या पाड्या दिल्या ते सातच गाया तयार केल्या त्या गायीपासून आपल्या एवढ्या एकशे पंच्याहत्तर गायीमध्ये आपली विकतची एक गायी सुद्धा नाही सगळं घरच्या तयार केल्या त्या म्हणजे एकशे पंचाहत्तरशे पंच्याहत्तर घरच्या आहेत घरच्या विकतची एक गाय सुद्धा नाही आता ही किती दूध किती निघते रोज मारतात आपलं आता गाई चाळीस व्यायला झाले तर त्यामुळं कमी आलंय दूध आता साडेसहाशे लिटर जात आहे आता पुढच्या महिन्यात आपलं दूध एक हजार लिटर जाईल पर डे रोज रोज किती नफा होत का दिवस सगळं उत्पन्न किती निघतं आता आपल्याला ह्यात आपल्या पाड्या असल्यामुळं तसं उत्पन्नाचा ही धरता येत नाही पण आपल्या पन्नास पाड्याला रोजची दोनशे रुपयेनं खर्च ही पिगमी जर म्हटलं तर पन्नास संस्थेला दोनशे रुपयेनं रोज पिगमी भरतो हीच नफा आपला समजायचा तरी किती होतं महिन्याला उत्पन्न किती येतं तरी एक लाख दीड लाख रुपये आपलं सगळा गडी दवाखाना सगळं भावून एक दीड लाख रुपये राहतील तुमच्याकडे ह्याच्या गाय आहे नियोजन कसं कसं केलंय तुम्ही काय नाही आपलं नियोजन पहिल्यापासून कसं आहे चाऱ्याचं व्यवस्थापन व्यवस्थित गायवर लक्ष आपलं सारखं असलं पाहिजे नाहीतर गायला लक्ष नाही दिलं तर तिची तक्रार आपल्याला कळत नाही त्यामुळं बरेच शेतकऱ्याचं असं होतं की गाय गोट्यावरून गडी गावात त्यामुळे आपल्या गायीची तक्रार आपलं कसं नियोजन आहे ह्याच्यावर नियंत्रण नसल्यामुळं ती लोक फक्त म्हणते की आपल्याला हा व्यवसाय परवडत नाही तुम्ही आता एका गायी सुरुवात केली गाया वाढवत गेल्या मग जागा किती, किती जागे था था? आता किती एकर जागा आता आपला दोन एकर घरासकट दोन एकर क्षेत्र आहे ह्या दोन एकरात आम्ही काय केलंय दुधाच्या वेगळ्या आटवलेल्या वेगळ्या पाड्या वेगळ्या लहान पाड्या वेगळ्या एकदम लहान वेगळ्या असं करून आपण आता ह्या वर्षी आपल्या गोट्यावर वीस पाड्या एम्ब्रिओ केले त्या एका पाडीला बत्तीस हजार रुपये खर्च आला आहे आणि ह्या वीस पाड्यामध्ये वीस पाड्या जर झाल्या तर आपली ती पाळी चाळीस लिटर दूध पर डे पिळणार आणि पाच झिरो फॅट लागणार असे आपण जात तयार केले प्युअर जर्शी पंजाबमधली मधली जर तयार करतात हा बर आता जास्त दूध देणारी गाय कोणती तुमच्या आपल्या तर पंचवीस पासून छत्तीस पर्यंत तर आपल्या गोट्यावर आहे त्या गाया मग तिथनं का आपण छत्तीसच्या पुढे अजून गेलो नाही तर उग सांगून काय करायचं तुमचं वय किती का कसं आपलं वय आता सासठ वर्ष आहे सासठाव्या वर्षी एवढी मोठी किमया हा कसं वाटतं तुम्हाला काय ना आता आपण समाधान आहे निवांत आहे काय अडचण नाही का काय नाही आपली तब्येत ठीक आहे आपणाला ह्या व्यवसायापासून व्यवस्थित झालं आहे आपलं कोण नोकरीला नाही कुठला दुसरा व्यवसाय नाही हा व्यवसाय फक्त टिकवून राहिल्यामुळं आता आपणाला व्यवस्थित चाललं आहे प्रगती झाली प्रगती भरपूर झाली आहे आपली दरवर्षी दहा वीस दहा वीस लाखाचं काय ना काय काम करतोय एखादा एक दोन एकर शेती घेतोय जर्शीवर दुसरा आपला काय व्यवसाय नाही काय नाही तुमदार झालाय बंगला, बंगला एक कोटीचा बंगला आहे निश्चया शेणावरच बांधलाय एक शेणावर निश्चया निश्त्या शेणावर म्हणजे बंगला शेणावर नसून वर्षाला सात ते आठ लाखाचं आपलं शेणखत होत आहे त्यामुळं आपण एक कोटीचा बंगला बांधलाय आराम आहे सगळं काय अडचण नाही काय तरुण वर्गांना ह्यात उतरलं तर जिद्दीनं उतरावं एक माझं मत आहे सगळं लक्ष आपल्या गायीशीवर केंद्रित करून जर त्यांना व्यवसाय फक्त चार गाया पहिल्यांदा जर केल्या तर सकाळचं दहा लिटरनं जरी गेली तर सकाळचं चाळीस संध्याकाळचं तीस लिटर दूध जातं आहे असं आपलं तीस सत्तर लिटर दूध जर पर डे जात असलं त्यातलं आपलं तीन विसं खर्चाला धरायचं एक विसा जरी आपणाला राहिला तर आपली मजुरी राहते आणि ह्या दुधातनं कसं आहे तुम्ही जितकं सांभाळचाल गाई तेवढ्या दूध देणार तुमचं ज्या वक्ताला दूध आता सत्तर लिटर चार गायी जात असेल तर तुम्ही काय करायचं आपलं दूध पन्नास लिटरवर आलं की एक गाय आणायची तोपर्यंत आपल्या ह्या दुधाचं पेमेंट एका गायपुरतं होतंय आपण पुन्हा पदरचं पैसे घालवून न घालवता आपला व्यवसाय चालू ठेवायला एकशे पंचाहत्तर गायी तुम्ही सांभाळताय मग कसं सकाळपासून कधीच दिव, दिवस सुरू सुरुवात का नाही सकाळी तीन तास संध्याकाळी तीन तास दिवस सुरुवात कधी होतो पण पाटा तीन ला उठून वैरण टाकाय चालू असतं सव्वा ला दारा चालू असते त्या ला दूध गाडी घेऊन जाते संध्याकाळी सव्वा चारला दारा चालू संध्याकाळी वीस साडेसहाला दूध गाडी दूध घेऊन जाते म्हणजे सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा हा सकाळ संध्याकाळ दोन टाइम दोनच टाइम जास्त नाही मध्ये आधी आम्ही गयशाकडे येत सुद्धा नाही आणि हेच काही कारण नाही का तर पोट भरून चारा टाकलेला असतो आता त्यांचा रोज चालू आहे सगळ्या गयशांचा त्यामुळं दूध भरपूर निघतं सकाळी निघतं तेवढंच संध्याकाळी निघतं आता जरशी गाय आजार जास्त बळी पडते असं म्हणतात काय नाही आपलं काळजी घेतात काळजी काय नाही गायला अग्रिमेन पाहिजे कॅल्शियम आपलं पाहिजे बरड्यातनं आपल्याच खाद्यातून पंचवीस ग्रॅम सोडा दहा ग्रॅम मीठ असं जर व्यवस्थित ज्याप्रमाणे माणसाची पचनक्रिया कधी बिघडती तर आपला आहार बिघडला तर बिघडते त्याचप्रमाणे गायचा आहार जर एक संतुलित जर दिला तर गाय आजारी पडायचं काय कारणच येत नाही रोज वैरण किती लागते तुम्हाला रोज आपणाला तीन टन वैरण लागते घरची काय का हा नाही विकतचा चारा आहे विकतचा सगळा सगळा विकतचा चारा असून सुद्धा आम्हाला परवडत का परवडतं जर एवढ्या गायीचा चारा तोडायला रोज सहा मजूर आणि दोन हजाराचा ट्रॅक्टर तर आपणाला पाच हजारात दोन टन रेडीमेड वैरणी येते आणि एक टन घेतलं की एवढी जनावर बघते ते लोकांचं म्हणजे घरचं राहून परवडत नाही तुम्हाला वैरण घरची न राहता परवडत हा घरची असल्यावर परवडतंय ती पर थोडक्या जनावरांसाठी चालते एवढी जनावर जर असली तर तोडायला एवढ्याला रोज सहा मजून म्हणजे पाचशेनं त्यांचं तीन हजार रुपये झालं ट्रॅक्टरला दोन हजार तर असा खर्च पाच हजार जातोय तर पाच हजारात दोन टन वैरण आपल्याला रेडीमेड तयार येते अडीच हजार रुपये टनानं पोच असते वैरण वैरण म्हणजे काय काय वापरतो तुम्ही आपण मकेची वैरण वापरतो मका नाही मिळालं तर थोडा मधल्या स्पीडमध्ये जर मका कमी आला तर ऊस वापरतोय वाळी वैरण वाळी वैरण आपण हरभऱ्याचं दुसकाटच पन्नास टन घेतलं होतं त्यातनं आपण वीस किलो मुरगास देतो सकाळी दहा किलो संध्याकाळी दहा किलो आणि बुसकट पाच ते सात किलो देतो म्हणजे गायला एका दिवसाकाठी चोवीस तासात तीस ते पस्तीस किलो चाराची होतो आणि पेंड वगैरे पेंड आपले पर लिटर तीनशे ग्रॅम ना आपली गाय किती दूध देते त्या हिशोबानं तीनशे ग्रॅम पेक्षा जास्त वाढवायचं नाही डोबळ पेंट टाकत नाही डोबळ नाही किती दुधा या प्रमाणात टाकायची तर तिला हार संतुलित पोचला जातोय डोबळ टाकायची नाही ढोबळ नाही टाकायची आता तुमच्या गाया तुम्ही असे कप्पे केले वे वेगवेगळे वेगवेगळे म्हणजे आहार वेगवेगळा आहे गाभ गायचा वेगळा ला आहे लहान पाडीचा वेगळा आहे तीन महिन्यापासून सहा महिन्यापासून वेगळा आहे सहा महिन्यापासून गाभ जाऊस तर वेगळा आहे आणि गाब गेल्यावर वेगळा आहे असं प्रत्येक पेंट वेगवेगळ्या हिजातनं दिली तर तिला ही लागणारं घटक आहे तर ती बरोबर मिळतात तर दुधाचं निवेदन कसं असतं का करायचं आपली डॉगची गाडी येऊन घेऊन जाते बर मग मशीन ने का, का मशीन न काढतोय आपल्या गोट्यावर पॉवर गोटा म्हणून मशीन आहे तीन गायीच्या दारा निघते त्या एका टायमाला एका टायमाला तीन गायीच्या धारा सांगा त्या एकच मजूर आपल्या तीन सगळ्या जवळजवळ आता बेचाळीस गायी दुधा येत्या चाळीस व्यायला झाल्या त्या तर एकच मजूर सगळं हँडल करतोय धारा काढण्याचं तुम्ही खाली गायना पायला ऋतुनी म्हणून काहीतरी टाकलंय मॅट टाकलंय ती दार फायदा होतो धारासाठी पार्किंग म्हणून केलेला आहे ते पार्किंग हा धारासाठी दा, फक्त बर म्हणजे काय फायदा कसा होतो गाय घसरत नाही पुन्हा दार काढताना घसरत नाही घसरली तर पुन्हा सगळं धुताचं नियोजन बिघडतंय त्यामुळे ती मॅट टाकलेलं आहे गोट्यात त्याच्यावर येऊन गुभीरात त्यात सगळ्या तिकडे बांधून पुन्हा दार काढायला चालू असतंय आता त्याच्यात तुम्ही आजारपणाचं नियोजन कसं करतात मग आजारी सहसा पडतच नाही जरी पडली तर मग डॉक्टरला फोन केलं की डॉक्टर एकच आहे आपल्या गोट्यावर बनसोडे डॉक्टर म्हणून आहेत लक्ष्मी देवडी जे ते येतात आणि ती सांगतील तसं सा आपण नियोजन करतोय त्यां आणि महत्वाचं आम्हाला ही गायडन करायसाठी आमच्या इथं सांगोल तालुक्यात पिलेव गाव आहे त्या गावातील मदने शैलेश मदने म्हणून डॉक्टर आहेत त्यांचा महिन्यात नाही एखादी चक्कर आहे ते सगळं सांगून जाते ती व्यवस्थित त्यामुळे आपल्या गायी आजारी पडायचं प्रमाण काहीच नाही तुम्ही गायीच्या कानात असे बिल्ले लावले बिल्ले म्हणले तर म्हणजे ही गाय किती तारखेला गाभ गेली वेली किती तारखेला पुन्हा भरवायची किती तारखेला की hmm, ही पाडी कोणची आहे पाडीचा नंबर आता समजा गायचा नंबर तीस असला तर पाडीला दहा दिलाय नंबर आपण त्या गायीच्या तर दहा नंबर पाडीपास जर गेलं तर आपणाला ही जी आय कोणची आहे तर तीस नंबरवाली ah, आहे असं समजतंय ना ज्या गायची पाडी कोणची आहे hmm. तर पुढचं रेकॉर्ड आपल्याला ती चालवायसाठी ही रेकॉर्ड ठेवावं लागतंय बाबा hmm, hmm. आपण ह्या गायला भरवताना किती नंबरच्या बैलाचं भरवलं भरवलंय मग ती पाडी किती नंबरच्या बैलाची आहे ही सगळं रेखा ठेवलं तर शेतकऱ्याला काहीच अडचण येत नाही तुम्हाला याच्यात मदत कोण कोण करतात तुम्हाला एवढ आमचे मुलगा आहे सून आहे मालकीन आहे मी आहे पुन्हा नातू एक आहे ती शाळेवर आल्यावर बघतो सगळं मग मजूर आहे ती सगळेजण आम्ही पाच ते सगळेजण आम्ही मिळूनच बघतोय सगळ्यांनी मावशी तुमच्याकडे पहिले सुरुवातीला एकच गाय होती एकच गाय होती आज एकशे पंच्याहत्तर गाय झाल्या एकशे पंच्याहत्तर झाल्या तर आम्ही घरच्या घरी हँडल करत होतो सगळं बर दारा घरी आम्ही सून मी लोक काय वावरले सगळं काम बघायचं आम्ही सगळी एवढं करत होतो एवढी शेती एवढ्या गया तुम्हाला असं वाटत नाही शेणात सारखं राही काय आहे पर हेच परवडत या बर हा बर शेणातच हाय लक्ष्मी सगळे काय सांगणार हे सांगायचं असंच करा वाळवाय गया असं चांगला आहे ह्यात फायदा आहे प्रपंचाला चांगला आहे घडी गेलो बाहेरच्या कामाला तर आपण बघायचं असं समाधाने समाधाने आम्हाला काय टेन्शन नाही निवांत वाटतं बापू तुम्ही गायांना असे बेल्ट घातले यामध्ये काय नेमकं हे बेल्ट आपणाला ते मग सांगितल्याप्रमाणे आपले पिलीचे शैलेश मधने डॉक्टर आहेत ते त्यांनी आम्हाला सांगितलं की ह्या मशिनी आपण बसूया आपल्याला गायची तक्रार संपूर्ण कळते आणि ह्या गायची काय तक्रार आहे गाय माझ्यावर सकाळी आली तर आपल्याला मॅसेज येतो मोबाईलवर मोबाईलवर मॅसेज आला तर तिंच सांगण्यात काय येतं अजून तास गाय गाप घालवू नका तुम्ही अजून फुल्ल हिटवर नाही ही सगळी तक तक्रार सांगते अजून चार दिवसां जर गायला दगडी होणार असली तर ती चार दिवस मॅसेज आधी येतो तुम्हाला ह्या नंबरच्या गायला दगडी होणार आहे तुम्ही स्टेटमेंट द्या तर दगडी होणार नाही पुन्हा माझ्यावर आलेली सांगताय ही टेम्परेचर वाढलेलं सांगताय गायनं वैरण किती खाल्ली रोज किती तास केला आज दूध किती निघालं हे सगळं आपल्याला रेकार्ड त्या मशीनद्वारे सांगताय मावशी आता इतके वर्ष आले तुम्ही हे करताय मग आता वा, उतार वय सुरुवात झाले मग मक... तुम्हाला असं कंटाळ वाटत नाही का आम्हाला काय कंटाळा वाटत नाही उलट करावं वाटतंय अजून अजून हा म्हणजे अजून करावं वाटतं या तब्येत चांगली जात असेल तब्येत चांगली आहे आपल्याला काय टेन्शन नाही काय नाही उलट लेखाला हात हातभार आपलं लागतो एकटा हाय आम्ही सगळं महाग बघू लागतो या बापू म्हणले की एक कोटीचा बंगला बांधला हा एक कोटीचा बंगला लेखाने बांधला ह्या गयावर गयावर हा आता आराम असेल आता काय नाही निवांत आम्हाला काय टेन्शन नाही काय नाही तुम्ही एवढं सगळं आधुनिक केलंय सेन्सर वगैरे बसवलंय मग कुठनं माहिती घेतली आपणाला त्या शैलेश मधने जर सांगितल्यावर आपल्याकडे कसं आहे तुमच्यासारखे जरी आले तरी आम्हाला तुम्ही सांगितलेला सल्ला बारा वाटला तर ती करूनच बघायची एवढी आपल्यात पॉवर आहे आता तुमच्याकडं ज्या गाई आहे तुम्ही मग म्हणला कुठलाही रोग वगैरे येत नाही नियोजन व्यवस्थित असल्यावर आजारी मगाज मी सांगितले नाही माणसानं आहार कसा घेईल तशी तब्येत राहते तसाच गायला आपण आहार कसा देता तुम्ही पन्नास किलो वैरण टाकली तर दूध कमी देणार आणि गायची तब्येत खालावणार कारण त्याचं पचन क्रिया होत नाही गायचं कसा आहे ह्या गायनं जर आता वैरण खाऊन रोध करायला चालू केलंय आणि आपण एक ताट जरी तिला टाकलं तर पुन्हा तीन तास रोध करता येत नसतो गायला का तर ते आतड्यातनं ताट ज्या वक्ताला जठरात जाईल तवाच तिला रोताकडे यावं लागतंय त्यासाठी तीन तास जाते तर आपण ह्याच्याबद्दल जर काळजी घेतली तर आजारी पडायचं कारणच येत नाही काय नाव वगैरे ठेवली का अशी ना वेगळी नाही का नावं काय नाही ती आपलं नंबरच नाव आहे नंबरच ना नंबर ना 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 नंबर नाव नाव आहे बरेच शेतकरी जरशी पालनचा व्यवसाय करतात पण त्यांना आपण काय मार्गदर्शन करणार तुम्ही आशाने मार्गदर्न फक्त नियोजन लक्ष कुठला व्यवसाय असू द्या जेदा आणि काय शेतकरी कसं कस की दुसऱ्या या खांद्यावर बंदूक ठेवायची गोळी आपण मारायची असं चालत नाही स्वतः खांद्यावर गोळी घ्यायची मारायला जिद्द असली तर ते व्यवसाय फेलच जात नाही तरुण शेतकऱ्याने मुलं जे असतात त्यांना काय करणार तरुण मुलाने तर आता नोकऱ्या तर दहा वर्षात मला तर माहिती नाही की नोकरी अमक्या मुलाला लागली ला असं कुठंच नाही तर एका एक तरुण मुलानं जर चार गायी घेतल्या तर चार गायी त्यानं सांभाळणे जिद्द ठेवली तर दहा गायी केल्या तर रोज त्याला तीन हजार रुपये पेमेंट पडते रोज रोज मग अशा जिद्दीने जर करणार असला तर हा व्यवसाय फेल जाण्याचं कारणच नाही परवडू शकतो परवडू शकतो म्हणजे जास्त टेन्शनवाला धंदा टेन्शनचा धंदा नाही आपल्या शेतीचं उत्पन्न डबल वाढतं ही खात झाला तर आपला टन पाहिजे खताच एक ठिकाण नेता आपली सोळा एकर शी ते आम्हाला पाणी नसल्यामुळं आम्हाला कमी पाणी आहे किती निघत शेणखत ह्या वर्षी पंच्याऐंशी ट्रॉल्या विकला आणि एक पन्नास ट्रॉलॅ आता शिल्लक आहे मुक्त संचार गोटा पद्धती याच्यामध्ये खाली शेण वगैरे असते एकदम होतो ते कधी आता ह्या पावसाळ्या दिवसात निसर्गाचा खेळ कुणाला आडवता येत नसतोय ही ह्या दिवसात अशी दलदल राहते पर श दलदलीचा एक आहे जे असं ही शेण जे आहे ती निर्जंतू आहे ही ताज शेण असते त्या जंतू असते आमच्या गाया असल्या राडीत बसते त्या पण आपणाला आता सात वर्ष मुक्त गोठा गोट आहे पण अजिबात नक्क्याला त्रास झाला नाही दगडी नाही आजारी नाही काही नाही गाय धुत कधी स्वच्छ कधी आपण आता सणाला पोळ्याला धुतले त्याच्यावर अजून धुतल्या नाही त्या श्रावण महिन्यात धुतलेले काय त्रास होत नाही काय 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 नाही चिखलत गाय म्हणजे लोक म्हणतात बेत चांगली असली गायची जी सगळ्यात प्रतिरोग शक्ती त्याच्यातली वाढलेली असते त्यामुळे आजारी पडायचं कारणच येत नाही एकीकडं तुम्ही कुटुंब सांभाळताय दुसरीकडं हा गोटा सांभाळताय मुलांप्रमाणेच इकडे गायना जीव लावताय हा काय नेमकं नाही नाही आपला हा व्यवसाय म्हणल्यानंतर आपण त्याच्यावर लक्ष सगळं केंद्रितच केलं पाहिजे पाट्यात तीनला उठलेला असतोय सगळ्या दारा ही ऊन साडेसहाला दूध जात आहे मग तिथनं पुढं आपलं सकाळी जेवण केलं एकदा की पुन्हा दिवसा तीन वाजूस तर गोट्याकडं आम्ही येतच नाही कोण फक्त बघायला लोक येते ती भरपूर रोज पाच पन्नास माणसाची व्हिजिट असते प्रत्येकाला माहिती सांगता हा प्रत्येकाला माहिती मला बसायला येत नाही म्हणजे किती आता निस्तर लवलं तर तुम्ही आला प्रत्येकाला माहिती सांगता हा प्रत्येकाला सविस्तर माहिती टाका आपण जी करतोय ती सांगायचं माझ्यामुळं दहा कुटुंब सुधारली तर माझा तोटा नाही त्यामुळं आपण सगळं आपण जी करतोय ती प्रत्येक माणसाला जालना बीड बुलढाणा अमरावती ह्या गावाकडून गडी मिळतात का होय घडी मिळते आपण कसं आहे त्याच्यावर मजूर मिळत असतात आपण चिडचिड केलं तर मजूर राहत नसतो नाही काय नाही आपल्या लोकांच अडचण काहीच नाही आपण आपल्या बरोबरीने मजुराचा सुद्धा प्रपंच सुधारला पाहिजे हेतून आपण मजूर सांभाळायचा कसा मजूर राहत नसतो आपण मजुराला जर त्याच्याकडनं सारखं घ्यायचं काम करून म्हणलं तर ते मजूर राहत नसतो एखाद्याने जर हा व्यवसाय सुरू करायचा म्हणला किती गायांपासून सुरुवात चार गायापासून सुरुवात करावी त्यांची जमीन किती आहे त्याच्यावर दोननं सुरुवात केली तरी आहे दोनच्या चार होत आहे त्याच्या आणि आता टेक्नॉलॉजी भरपूर वाढल्यामुळं तुमच्या चार गाया, गाया भरवल्या तर चारला चार पाड्याच होणार त्यामुळं आठ गाया झाल्या एका वर्षात आमची गाय जन्मल्यापासून अठराव्या महिन्यात दुधाला चालू होती एवढी पाडी आम्ही सांभाळतोय दारा काढायचं समजा मशीन आहे तुम्ही म्हणता होय अचानक बंद पडलं लाईट गेली तर मग आम्ही काय करतो इंजिन बी आहे दोन्ही बी आहे म्हणजे दारादा खोळा भाऊ देऊन चालत नसल्यामुळे इंजिन आणि मोटर ही दोन्ही बी ठेवले आणि समजा जर एखाद्या गड्याला गावाकडे जायचं असलं महिना पंधरा ते दोन महिने तर मग त्या वक्ताला आमची सूनबाई जी आहे ती पन्नास पंचावन्न गोरा धारा एकटी काढते फक्त गड्यानं बकेट उचलावं लागतंय तर मंडळी आपण पाहिलं असेल बापूंनी फार अलमोल मार्गदर्शन आपल्याला केलं एका गाईपासून सुरुवात केलेला हा व्यवसाय आज बापूंकडे एकशे पंच्याहत्तर गायी आहे बापू तरुणांना आणि इतर शेतकऱ्यांना सांगताय गाय ही मुलाबाळाप्रमाणे सांभाळा की गाय नक्कीच तुमच्यासाठी लक्ष्मी ठरू शकते कारण गायीच्या व्यवसायातून जर्सी पालनातून बापूंनी तब्बल एक कोटीचा बंगला त्या ठिकाणी बांधला आहे आणि त्या बंगल्यामध्ये बापू आपल्या परिवारासहित त्या ठिकाणी मोठ्या दिमाकानं त्या ठिकाणी राहत आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा